सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वात साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमस्तुते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी माय लाईफ शीतल ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते. तर भरपूर त्यांचे मेसेजेस आले की ताई कालपासून आम्हाला रिप्लाय कोणताच मिळत नाही आहे, आम्ही बुकिंग केलेलं आहे किंवा आम्हाला ऑर्डर करायची आहे पण रिप्लाय येत नाही आहे किंवा व्हिडिओ लाईव्ह काय येत नाही आहे. तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे गुड न्यूज तर आहेच आणि तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की स्वामी मूर्ती आर्ट कशा प्रकारे चालतं किंवा स्वामी मूर्ती आर्टमधलं पूजा साहित्य किती चांगल्या क्वालिटीचं आहे, सर्वांना आवडते आणि हे घरोघरी पोचते, म्हणजे देशातही आणि विदेशामध्ये सुद्धा कुरिअर सर्व्हिस आपण उपलब्ध केलेली आहे. इंटरनॅशनल लेवलला आपलं पूजा साहित्याचं प्रोडक्ट पोचतंय आणि सर्वांना आवडते कारण आपल्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली आहे, कोणतीही हानी होत नाही, सगळ्या अगरबत्त्या आपल्या नॅचरल आहेत. त्यासोबत जे काही देवपूजेचं साहित्य असतं, म्हणजेच देवी देवतांच्या मूर्त्या किंवा देवी देवतांचा साज शृंगार, गंध, हळदीचं कुंकू, श्रीयंत्र, रुद्रयंत्र, स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, वस्त्र, भरपूरचं कलेक्शन आपल्याकडे असतं आणि ते सगळं चांगल्या आणि उत्तम क्वालिटीचं असतं हे तुम्हा सर्वांना माहिती आहे. एकदा कम्युनिटीमध्ये रिव्ह्यू नक्की बघा. त्याचबरोबर स्वामीमूर्त्या.com ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला सुद्धा तुम्ही एकदा नक्की व्हिजिट द्या. त्याचबरोबर स्वामी मूर्ती आर्ट आपलं एक इन्स्टाला पेज आहे, त्याला सुद्धा फॉलो करा. त्याचबरोबर बघा, आज तुम्हाला मी सांगणार आहे की स्वामी मूर्ती आर्टचं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये देवपूजा साहित्याचं भरपूरशा ऑर्डर मोठ्या प्रमाणामध्ये असतात. तर आता काय झालं की जागा कमी पडते आम्हाला, म्हणजे जे आपलं काम घरातून चालत होतं आता जागा कमी पडते, स्टाफला आपल्या बसता येत नाही, पॅकिंग करता येत नाहीये आणि खूप जागा कमी पडत असल्यामुळे लोड वाढल्यामुळं कसं सर्वांनाच काम करता येईल कारण कामाचा लोड आमच्यावरती जास्त आहे. तुम्ही बघताय रिप्लाय रोजचे नाही म्हणलं तर 2 ते 2500 रिप्लाय म्हणजे मेसेजेस असतात, एवढ्या लोकांना 2 लोक रिप्लाय देणं शक्य नाहीये. त्यामुळे टीम वाढवली आणि टीम वाढवली की जागेचा खूप मोठा प्रश्न येतो. तर आपण 1000 स्क्वेअर फूटचं मोठं वेअरहाऊस घेतलेलं आहे आणि तिथं कोणाला व्हिजिट नसणार आहे, तिथं पण तुम्हाला ऑनलाईनच सगळ्या गोष्टी परचेस कराव्या लागतील. कारण मोठं वेअरहाऊस का घेतलं, कारण आपला माल स्टॉक करावा लागतो. त्याचबरोबर बघा, पॅकिंगची टीम आपली आहे, त्याचबरोबर ऑर्डरची टीम आहे, त्याचबरोबर व्हिडिओ, ह्या सगळ्यासाठी आपण एवढं मोठं आज वेअरहाऊस म्हणजे शॉप आपण घेतलेलं आहे आणि त्या शॉपमधूनच आता व्हिडिओ. आता तुम्हाला पूजा साहित्य सुद्धा तर बघा, तुम्हाला ते सुद्धा बघायला मिळेल की आपण तिकडे शिफ्टिंग चालू आहे सध्या. शिफ्टिंग चालू असल्यामुळं तुम्हा सर्वांची गैरसोय होती, ह्याच्याबद्दल माफ करा. कारण घरातून आता आम्हाला हे करणं शक्य होत नाहीये कारण आपला स्टॉक खूप वाढलेला आहे मोठ्या प्रमाणात, ब्रासचा पितळेचा भरपूर स्टॉक झालाय. त्याचबरोबर स्वामी मूर्ती आर्टच्या टीमला पॅकिंग करण्यासाठी बसण्यासाठी स्पेस हवा, जागा हवी आणि आपलं सगळं काम जे आहे ते सिस्टमॅटिक आहे तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. तर या 2-3 दिवसामध्ये आमची खूप धावपळ आणि दगदग झाली कारण शिफ्टिंग चालू आहे आणि शिफ्टिंग म्हणलं की तुम्हाला माहिती आहे एकच वस्तू नसते, भरपूरचं शिफ्टिंग आम्हाला करावं लागते. तरी अर्ध शिफ्टिंग झाले, अर्ध बाकी आहे. त्यामुळं तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका आम्हाला रिप्लाय का मिळत नाही आहे किंवा टाईमचे व्हिडिओ का येत नाही, लाईव्ह का येत नाही आहे. तर तुम्हाला शनिवारपासून प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल, लाईव्ह बघायला मिळेल. त्यामुळे तुमच्या सर्वांची गैरसोय होऊ नये आणि आमच्या इथं जागा कमी पडत असल्यामुळे भरपूरशा गोष्टी म्हणजे पॅकिंगला सुद्धा थोडाफार इशू येतो आम्हाला. कारण कसं असतं की एवढे सगळी टीम एकत्र बसू शकत नाही, पण सर्वांना पूजा साहित्य अगदी घरपोच मिळते. त्याचबरोबर बघा, आजचं कलेक्शन पण तुम्हाला दाखवणार आहे. आज तुम्हाला रिप्लाय नाही मिळणार, उद्या सगळ्यांना रिप्लाय मिळणार आहे. आधी मी क्लिअर करते कारण उद्या शनिवारी सगळ्यांना सकाळी, कारण तिथं उद्या सगळं सिस्टम बसते आपलं, उद्यापासून तुम्हाला रिप्लाय मिळायला सुरुवात होईल. तर आजचं कलेक्शन मी दाखवणार आहे. बऱ्याचशा त्यांचे मेसेजेस आलेत कालपासून की ताई आता जन्माष्टमी येते आणि लड्डू गोपालजीसाठी काही आपल्याकडे अवेलेबल आहे का. तर जन्माष्टमीसाठी लड्डू गोपालांच्या मूर्त्या, जसं की तुम्ही भरपूर जणांनी मला सांगितलं होतं, तशा मी बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता असे डोळे आहेत, किती रेखीव कोरीव आहेत. त्याचबरोबर बघू शकता हातामध्ये लाडू घेतलेला आहे आणि अलंकार सुद्धा आहेत. खूप सुंदर आणि गोड अशी लड्डू गोपालजींची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझ्या रील्समध्ये सुद्धा आहे, तुम्हाला रील्समध्ये सुद्धा बघायला मिळेल. कारण डोळे वगैरे किती कोरीव आकर्षितपणा आहे, कानामध्ये तुम्ही अगदी इअरिंग सुद्धा घालू शकता. अशी सुंदर छान अशी लड्डू गोपालजींची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 2 साईज उपलब्ध आहे, तर हा छोटा आहे आणि हा सगळ्यात मोठा आहे. दिसाई सेम आहे, काम वगैरे कोरीवपणा किंवा त्यांचे डोळे वगैरे सेम आहे, फक्त छोटी मोठी साईज आहे. ही सगळ्यात मोठी साईज आहे ना. वस्त्र वगैरे तुम्हाला घालता येतात व्यवस्थित, त्यासोबत फेटा घालता येतो आणि खूप सुंदर अशा ह्या लड्डू गोपालजीच्या बघा रेखीव कोरीव अशा मूर्त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. ज्या ताईंना हव्या त्यांनी लवकरात लवकर मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे.
त्याचबरोबर बघा ही जी छोटी झाली तर ह्याच्यावरती बघा पायावरती असं शुभचिन्ह आहे स्वस्तिकचं, खूप सुंदर. म्हणजे ही आम्ही बनवून घेतली बरं का, कस्टमाइज करून घेतलेली आहे लड्डू गोपालजींची मूर्ती, सुंदर कोरीव रेखीवाशी. ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून लड्डू गोपालजींची मूर्ती, बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला ऑर्डर करायची असले दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. कारण आता लड्डू गोपालजींची गोकुळाष्टमी येते आणि सर्व ताईंना लड्डू गोपालजींच्या मूर्त्या हव्या, पण बऱ्याचशा ताईंना अशी हवी होती तर ती मी बनवून घेतलेली आहे. त्यासोबत बघू शकता व्यंकटेश्वर बालाजी, व्यंकटेश्वर बालाजींची सुंदर रेखीव कोरीवाशी मूर्ती तुम्ही बघू शकता. खूप सुंदर रेखीव कोरीवाशी व्यंकटेश्वर बालाजी भगवानांची मूर्ती, ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. आणि ही जी मूर्ती तुम्ही बघताय व्यंकटेश्वर बालाजींची, ती प्रॉपर कॉपरमध्ये आहे. कॉपरमध्ये भरपूर ताई आपल्याकडे ऑर्डर करतात, तरी कॉपरमध्ये आहे, ही सुद्धा बनवून घेतलेली आहे. ज्या ताईंना हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तिरुपती बालाजी व्यंकटेश्वर भगवानांची सुंदर रेखीव कोरीवाशी मूर्ती. त्याचबरोबर बघा बऱ्याचशा ताईंना दिवा हवा होता, तर हे लक्ष्मी दीप आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छान क्वालिटीचा लक्ष्मी दीप आहे. ज्या ताईंना हा लक्ष्मी दीप हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. सुंदर रेखीव कोरीवासा लक्ष्मी दीप. त्याच्यामध्ये बघा अजून एक डिझायनिंग आहे, आणि त्याच्यामध्ये एक डिझायनिंग खूप सुंदर आहे, ते म्हणजे माता लक्ष्मीचं. तुम्ही बघू शकता हे सुंदरचं डिझायनिंग आहे, ते माता लक्ष्मीचं आहे. त्याचबरोबर बघा कोरीव रेखीव आणि भरीवासा हा दिवा आहे. ज्या ताईंना हा दिवा हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून हा दिवा ऑर्डर करायचा आहे. खूप सुंदर ह्याच्यावरती काम जे बघताय ते मीनाकरी वर्कचं काम केलेलं आहे. ह्या दिव्यावरती काम आहे ते मीनाकरी वर्कचं आहे. ज्या ताईंना हा दिवा हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्याचबरोबर बघा अंक असणारं कासव, भरपूर ताईंना अंक असणारं कासव हवं असतं. तर हे अंक असणारं कासव आहे हे तांदळामध्ये म्हणजे अक्षतामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. तर सुंदर आणि छान क्वालिटीचं हे अंक असणारं कासव सुद्धा आपल्याकडे मिळतं. तुम्ही बघू शकता खूप सुंदर रेखीव कोरीव आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा, रिप्लाय तुम्हाला मिळेल. थोडंसं आमचं काम चालल्यामुळे रिप्लाय येत नसेल, त्याच्याबद्दल मी खरंच माफी मागते, पण शनिवारपासून पुन्हा तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळतील. तर सुंदर छान रेखीव कोरीवासा कासव आपल्याकडे मिळतो. त्याचबरोबर बघा कुबेर दिवे, भरपूर शताईंना कुबेर दिवे हवे आहेत. तर सुंदर रेखीव कोरीवासा हा कुबेर दिवा आहे, तुम्ही बघू शकता आणि छान आहे. क्वालिटी म्हणा एक नंबर आहे, जड आहे आणि सुंदर असा कुबेर दिवा आहे. या कुबेर दिव्यामध्ये अगदी तुम्ही तुपाची एखादी पंक्ती सुद्धा लावू शकता. हे बघा असं हे त्याच्यामध्ये तुपाची पंक्ती, तर आपल्याकडे बघा शुद्ध प्युअर गायीच्या तुपाचे दिवे आपल्याकडे मिळतात, महालक्ष्मी दिवे. कारण आपल्याकडले दिवे ही ओरिजिनल आहेत बरं का. ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. 50 वातींचा डब्बा आहे, बरोबर 1 तास 10 मिनिटं चालतो. तर बघू शकता ह्या कुबेर दिव्यामध्ये तुम्ही सुंदर असा हा दिवा सुद्धा ठेवू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा कुबेर दीप, आणि कुबेर दीप सोबत बघा हे सुंदर आणि छान क्वालिटीचा असा दिवा आपल्याकडे मिळतो. ज्या ताईंना हा कुबेर दिवा आणि ज्या ताईंना ही वात म्हणजे तुपाचा दिवा हवा त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. मी नेहमी सेवा सांगते तुम्हाला की सकाळी दरवाजामध्ये आपण जेव्हा दरवाजा क्लीन करतो किंवा गोमूत्र, हळद, थोडंसं मीठ, थोडंसं लिंबू आपण पिळून आपला मेन एंट्रन्स म्हणजे मेन दरवाजा आपण स्वच्छ करून घेतो, अशा वेळी दरवाजामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर एक दिवा तुळशीला प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर अग्निदेवता आणि अन्नपूर्णा, किचनवरती आपण अन्न बनवतो शिजवतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात हे चांगलं सात्विक अन्न म्हणजे ग्रहण करून होते, त्यामुळे त्याचं पावित्र्य सुद्धा आपण राखलं पाहिजे. त्यामुळे आपण आपल्या गॅस म्हणजे किचन वाट्यावरती उत्तर कोपऱ्याला उत्तर दिशेला तुम्हाला हा एक तुपाचा शुद्ध दिवा लावायचा आहे अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्यासाठी. तर तुम्ही असा हा दिवा लावू शकता. सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याला कुबेर दिवा सुद्धा मिळतो. त्याचबरोबर बघा दिव्याचे एकूण भरपूर आपल्याकडे प्रकार आहे, तुम्हाला सर्वांना माहिती. आता विष्णू दिवा बघा बनवून घेतलाय. शंख चक्र नाम ह्याला विष्णुदीप असं म्हणतात. ज्या ताईना विष्णू, तुम्ही अगदी तिळाच्या तेलाचा लावू शकता किंवा तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता. तर बघू शकता सुंदर असा हा दिवा आहे ज्याला विष्णू दिवा असं म्हणतात. राह्या दिवामध्ये सुद्धा तुम्ही ही अशी वाट ठेवून तुम्ही हा दिवा लावू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा हा दिवा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. क्वालिटी म्हणाल तर एक नंबर दिव्याची आहे, तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये आहेच. सुंदर आणि छान क्वालिटीचा हा तुम्हाला विष्णुदीप आपल्याकडे मिळतो. ह्याच्यावर शंख चक्र नाम असे चिन्ह शुभचिन्ह आहेत. ज्या ताईंना विष्णुदीप हवा आणि एकदम फ्लॅट आहे बर का, तुम्ही अगदी तुमच्या देवघरामध्ये किंवा तुम्ही अगदी तुमच्या किचनवरती सुद्धा हा पूजा करून अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करण्यासाठी प्रज्वलित करू शकता. आणि त्यासोबत मी नेहमी सांगते जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा हे दिव्याला तुम्हाला थोडंफार अत्तर लावायचं आहे. का लावायचंय, कारण माता लक्ष्मी, माता अन्नपूर्णा, भगवान विष्णू, व्यंकटेश्वर बालाजींना प्रसन्न करण्यासाठी
आपल्याला बघा नेहमी आणि असं काही नाही, ह्या सेवा वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा आहेत का, तर आपल्याकडे बघा आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचण भरपूरदा येते, अपयश येतं, कोणत्याही कामामध्ये यश येत नाही, अशा वेळी आपण काय करतो, आपण गुरुजी ब्राह्मण ज्योतिषी यांच्याकडे जातो, ते काय सांगतात की मातीच्या भांड्यामध्ये तुपाचा दिवा आणि त्याच्यामध्ये सुगंधी अत्तर लावा, जेणेकरून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल आणि लक्ष्मी मातेचं आगमन होईल. त्याचबरोबर आता तुम्हाला तूप कडवायची गरज नाहीये, तूप त्या दिव्यामध्ये टाका परत ते तूप आळणार असं करायची काहीच गरज नाही. आयता दिवा तुम्हाला मिळतो प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचा, त्या दिव्याला तुम्हाला असं अत्तर लावायचं आहे, बघू शकता खूप सुंदर असं तुम्हाला अत्तर लावायचं आहे, आणि या दिव्याचा सुगंध अगदी गुलाबाचा, आणि गुलाबात तर का लावायचं, कारण माता लक्ष्मीला गुलाब प्रिय आहे, भगवान विष्णूंना प्रिय असणारा केवडा अत्तर आहे, आणि मोगरा, हे तिन्ही अत्तर आपल्या देवपूजेमध्ये असायलाच पाहिजे. आणि कसं आहे, आपण काही वाईट गोष्टी करत नाहीये, कारण आपण आपल्या घरातलं पावित्र्य, आपल्या घरातलं सुख समाधान आपल्यावरती असतं टिकून राहण्याचं, कारण आपण आपल्या घरामध्ये जेवढ्या चांगल्या गोष्टी करू, आपलं घर जेवढं नीटनेटकं ठेवू, आपल्या घरामध्ये तेवढी चांगली पॉझिटिव्ह एनर्जी नांदते. तर बघा, ज्या घरामध्ये देवघर नसतं ते घर स्मशानापेक्षा कमी नसतं, त्यामुळं आपल्या देवघरामध्ये आपण छान पूजा करतो त्यावेळेस काय वाटतं, पैशा प्रॉपर्टीपेक्षा समाधान मिळत नाही का, समाधान ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि त्याची व्याख्या ही पैशा पाण्यामध्ये नाही करू शकत, कारण समाधानाची व्याख्या हे स्वतःचं मन करतं, आणि पैसे पाणी प्रॉपर्टी भरपूर या गोष्टीची व्याख्या हे पूर्ण समाज करत असतं, त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे की आपलं मन समाधानी असायला पाहिजे की समाजामध्ये असणारी आपली रिस्पेक्ट, त्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या घरामध्ये देवपूजा ज्या घरामध्ये नित्य चांगल्या सेवा होतात त्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह ऑरा तयार होतो, आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटीला अजिबात जागा राहत नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे तुपाचा दिवा आहे, ह्याला तुम्हाला असं अत्तर लावायचं आहे, आणि हे अत्तर जे आहे ते गुलाबाचं आहे, आपल्याकडलं अत्तर आहे ते ओरिजिनल आहे, बऱ्याचशा स्थायी कमेंटमध्ये सांगतील, कारण आपल्याकडलं अत्तर हे आपण स्वतः बनवून घेतलेलं आहे बरं का, कस्टमाईज करून, कारण काही काही अत्तरमध्ये केमिकल जास्त प्रमाणात असतं, पण ह्याच्यामध्ये फक्त फुलाचं अत्तर आहे गुलाबाच्या, तर तुम्हाला हे अत्तराचं हा जो दिवा आहे तो तुम्हाला असा ह्या विष्णू दिव्यामध्ये लावायचा आहे, तुम्ही बघू शकता असं तुम्हाला ह्याच्यामध्ये लावायचं आहे, आणि तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून आपल्या देवघरामध्ये आपल्या अग्निदेवता म्हणजे किचन वॉटेवरती किंवा तुम्ही तुमच्या लक्ष्मीच्या सेवेसाठी सुद्धा हा दिवा घेऊ शकता. तर सुंदर असा बघा विष्णू सुंदर असा विष्णुदीप आहे, ज्या ताई नावा जसं की कुबेर दीप बालाजदीप आपल्याकडे होते त्याचप्रमाणे हा विष्णूंचा दिवा आहे, म्हणजे विष्णुदीप असायचं नाव आहे, ज्या ताईं हा विष्णुदीप हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज मला करायचा आहे. त्याचबरोबर बघा 50 वातींचा डब्बा, हा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा डब्बा आहे, ह्याच्यामध्ये बरोबर 50 वाती आहेत बरं का, आणि 1 तास 10 मिनिटं चालतो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ज्या ताईंनी घेतल्या त्या ताईंनी कमेंट करायचे आहे आपल्याकडले तुपाचे दिवे कसे आहेत. त्याचबरोबर बघा हा 50 वातीचा डब्बा आहे आपल्याकडे, महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा, आपला हा नाव आहे महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा, ज्या ताईंना शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा अष्टलक्ष्मी दिवा, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा, भरीव रेखीव कोरीव हा अष्टलक्ष्मी दिवा तुम्हाला विधिवत पूजा करून आम्ही घरपोच पाठवणार आहे. भरपूर ताईंनी अष्टलक्ष्मी दिवे घेतलेले आहेत, ज्या ताईंनी आपल्याकडून अष्टलक्ष्मी दिवे घेतला आणि त्याची विधिवत पूजा केली त्या ताईंनी त्यांचा छोटासा व्हिडिओ किंवा छोटासा एक फोटो स्वामी मूर्ती आर्टला पाठवायचा आहे, जेणेकरून ज्या ताई छान पूजन करतील किंवा छान असं ज्या ताईंचं पूजन असेल व्हिडिओच्या माध्यमातून किंवा व्हिडिओ ज्या ताई पाठवतील त्याच्यासाठी एक सरप्राईज असेल, पण छानशी पूजा तुम्ही करायची आहे, ज्या ताईंना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ पाठवा फोटो पाठवा, कारण कसं आहे तुमच्या फोटोमुळं व्हिडिओमुळं अनेक ताई सेवेमध्ये येतात, आणि हे आठ म्हणजे आठ एंट्रन्सचं विशिष्ट महत्व आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, अष्टलक्ष्मीमध्ये 8 एंट्रन्स असतात, त्यामुळे हा अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तो आपल्या व्यवसाय उद्योग व्यापारामध्ये सुद्धा तुम्ही लावू शकता, कारण एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता आपल्या व्यवसाय उद्योगामध्ये येते, त्यासोबत घरामध्ये आपल्या प्रज्वलित केल्याने घरामधलं सुद्धा वातावरण जे आहे ते शुद्ध राहतं पॉझिटिव्ह राहतं आणि सकारात्मक राहतं, आणि आपल्या घरामधलं जे काही फॅमिलीचं जे काही मतभेद असतात ते सुद्धा कमी होतात, कारण आपली फॅमिली हॅप्पी आनंदी राहण्यासाठी आपण नेहमीच काही ना काहीतरी चांगल्या सेवा करतो आणि त्याचा परिणाम किंवा त्याचा फरक आपल्या परिवारावरती नक्की पडतो, त्यामुळे फलश्रुती ही प्रत्येक सेवेची असते, कोणतीही केलेली सेवा कधीही वाया जात नाही. तर बघा हा सुंदर असा अष्टलक्ष्मी दिवा आहे आपल्याकडला, आपल्याकडला जो दिवा आहे त्या दिव्याचं वजन आहे आणि तो दिवा जो आहे जवळपास 7.5 ते 8 इंच आहे, क्वालिटी 1 नंबर आहे, ज्या ताईंना अष्टलक्ष्मी दिवा हवा कामाक्षी दिवा हवा त्या ताईंनी खालील दिलेल्या नंबरवरती डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे,
त्या नंबरला फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि सुंदर असा हा अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तो बुक करायचा आहे. तर बघू शकता पाठीमागे कुबेर भगवान आहेत आणि पुढे अष्टलक्ष्मी आहेत. तुम्ही नेहमी माझ्या देवपूजेमध्ये हा दिवा बघता आणि नेहमी तुम्ही सांगता की ताई हा दिवा खूप सुंदर आहे, रेखीव आहे, कोरीव आहे. बऱ्याचशा ताईंनी पूजा केलेली, आम्हाला फोटो सुद्धा शेअर केलेले आहेत, त्या ताईंचं मनापासून धन्यवाद. तर सुंदर असा रेखीव कोरीव अष्टलक्ष्मी दिवा, ह्याच्यामध्ये छोटा दिवा आहे पण जसं मोठ्या दिव्याला कोरीव पण आहे, जसं मोठ्या दिव्याचे तुम्हाला अष्टलक्ष्मी दिसतात त्याचा कोरीवपणा थोडासा कमी आहे. पण तुमच्या बजेटनुसार तुम्ही मोठा घेऊ शकता किंवा छोटा सुद्धा घेऊ शकता. तर हे दिव्यामध्ये क्वालिटी असते बरं का, कारण काही दिवे जे असतात ते हलकी असतात, दिसाय सेम दिसतात, काही दिवे असतात ते वजनदार असतात. आणि आपल्याकडला दिवा तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये आहे, अगदी वजनदार आहे आणि कुठेही लिकेज वगैरे होणार नाही. ह्याच्यामध्ये ठेवण्याची लवंग सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या ताईंना ह्याच्यामध्ये ठेवण्याची लवंग हवी त्या ताईंनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा कासव डिश, ही जी छोटीशी कासव डिश तुम्ही बघताय, ही कासव डिश सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. याच्यामध्ये तुम्ही सात कवड्या, आता भरपूरशा ताईंना सात कवड्या, सात गोमती चक्र किंवा अगदी बऱ्याचशा ताईंना ह्याच्यामध्ये नैवेद्य सुद्धा ठेवायचा असतो माता लक्ष्मीला, देवी देवतांना, तरी सुद्धा तुम्ही छोटीशी सुद्धा कासव डिश आपल्याकडनं परचेस करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे कासव डिश मिळते. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एक मोठा सुद्धा साईज आहे कासव डिशमध्ये, क्वालिटी एक नंबर आहे, जाड आहे. तुम्ही बघू शकता हा मोठा साईज आहे कासव डिशचा आणि हा छोटा साईज आहे. तुम्हाला जी साईज हवी अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये. हा सगळ्यात मोठा साईज आहे आणि हा छोटा साईज आहे. दोन साईजचे आपल्याकडे कासव डिश मिळतात. ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी श्रीयंत्र ठेवू शकता, कुमकुमारच्या श्रीयंत्रावरती करू शकता किंवा माता लक्ष्मीला अभिषेक सुद्धा घालू शकता किंवा धनलक्ष्मी कुंचन ह्याची सेवा सुद्धा तुम्ही ह्या डिशमध्ये करू शकता. ह्याला कासव डिश, कासव प्लेट किंवा कासव आसन सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ज्या ताईंना ही कासव डिश हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा, दोन्ही साईजमध्ये उपलब्ध आहे. हा सर्वात मोठा साईज आहे, तुम्ही बघू शकता सर्वात मोठा साईज आहे कासव डिशचा. त्याचबरोबर बघा हा सर्वात छोटा साईज आहे कासव डिशचा, तुम्ही बघू शकता दोन्ही साईजमध्ये आपल्याकडे कासव डिश अवेलेबल आहे. त्याचबरोबर बघा स्वामी समर्थ महाराजांची आपल्याकडे आशीर्वाद मुद्रेमध्ये, आता तुम्ही नवीन कार, नवीन गाडी घेतली, नवीन फोर व्हीलर घेतलीये, तर त्या कारमध्ये तुम्ही ही आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामींची मूर्ती ठेवू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला छोटीशी 3 इंचाची मिळेल आणि 5 इंचाची आहे, अगदी भरीव आहे बरं काही. तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ह्यांची प्राणप्रतिष्ठा करू शकता. तर खूप सुंदर छान क्वालिटीची बघा आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती मिळते. ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण ह्यांना वस्त्र वगैरे काही घालता येत नाही, तुम्ही फेटा वगैरे घालू शकता. पाठीमागं लोड आहे आणि खूप सुंदर आणि छान क्वालिटीची तुम्हाला ही मूर्ती आमच्याकडे मिळते, स्वामी समर्थ महाराजांची 5 इंच मूर्ती. ही मूर्ती तुम्ही अगदी नव्या कारमध्ये, नव्या फोर व्हीलरमध्ये, तुमच्या नवीन शॉपमध्ये किंवा अगदी तुमच्या देवघरामध्ये सुद्धा ही पूजेमध्ये, सेवेमध्ये ठेवू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे मूर्ती मिळते. विधिवत पूजा करून तुम्हाला ही मूर्ती घरपोच मिळणार आहे. ज्या ताईंना ही स्वामी समर्थ माऊलींची 5 इंच मूर्ती हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा सुंदर असा स्टँड बाउल, आता बऱ्याचशा ताई ह्याच्यामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती ठेवतात, काही ताई नैवेद्य पात्र किंवा नैवेद्य बाउल म्हणून ह्याचा वापर करतात, कारण बऱ्याचशा ताईंना हे नैवेद्य पात्र म्हणून आवडतं. काही ताई बघा खीर बनवतात मंगळवारच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये माता लक्ष्मीला तांदळाच्या खीरीचा नैवेद्य ठेवतात. त्याचबरोबर काही ताई पैशाची नाणी, जे की आपल्याला पैशाची नाणी साठतात त्याची सेवा आपल्याला तुम्हाला मी नेहमी सांगते, शुक्रवारी मंगळवारी आपण करतो, तर ह्याच्यामध्ये तुम्ही पैशाचे नाणे टाकून सुद्धा सेवा माता लक्ष्मीची करू शकता किंवा ह्याच्यावरती तांदूळ, ह्याच्यामध्ये तांदूळ भरून माता अन्नपूर्णेची मूर्ती सुद्धा ह्याच्यावर तुम्ही ठेवू शकता. तर हा कडी बाऊल आहे, तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा कडी बाऊल आपल्याकडे मिळतो आणि क्वालिटी एक नंबर आहे. ज्या ताईंना हा कडी बाऊल हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. क्वालिटी म्हणाल तर स्वामी मूर्ती आर्टच्या सगळ्या प्रोडक्टची, सगळ्या पूजा साहित्याची क्वालिटी एक नंबर आहे, कारण आपल्याकडे क्वालिटीला खूप महत्व आहे. चांगल्या क्वालिटीची आणि चांगल्या दर्जाची आपल्याकडे सगळं पूजा साहित्य मिळतं, अगदी नॅचरल असतं बरं का, त्याच्यामध्ये मिलावट वगैरे काही नसतं. ज्या ताई वापरताय, ज्या ताईने आपल्याकडे साहित्य घेतलंय त्या रिव्ह्यू सांगतात. कम्युनिटी आपली नक्की बघा, आपल्याकडल्या अगरबत्त्या सगळ्या नॅचरल आहेत, कोणत्या अगरबत्तीमध्ये केमिकल नाहीये, कोणती अगरबत्ती लॅब म्हणजे आपल्याकडे अगरबत्ती आहे ती अॅनिमल्सवरती कोणत्या अगरबत्तीचं टेस्टिंग नाहीये, सगळ्या अगरबत्ती नॅचरल आणि फ्रेग्रन्स खूप छान आहे. मसाला अगरबत्ती आहे, तुमचं डोकं नाही दुखणार, त्याचा उग्रट वास येणार नाही किंवा तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, अगदी सायलेंट चालणाऱ्या अगरबत्त्या आपल्याकडे मिळतात. त्याचबरोबर हा कडी बाऊल आहे, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा कडी बाऊल आपल्याकडे मिळतो. त्याचबरोबर बघा ही हँड पर्स आहे, भरपूर ताईने आपल्याकडे हँड पर्स घेतलेले आहे. क्वालिटी छान आहे आणि कसं आहे ते विशेष म्हणजे पूजाविधी करून पाठवते, कारण कसं असतं माहितीये का, विश्वासाची एक विश्वास असतो की ह्याच्यामध्ये तुमची लक्ष्मी टिकावी, तुम्हाला बरकत मिळावी,
आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा सहवास राहावा किंवा लक्ष्मी माता आपल्या सोबत राहावी म्हणून आपण ह्याच्यामध्ये बघा अक्षता ठेवायच्या आहेत, दोन लवंगा ठेवायच्या आहेत, एखादी दोन कवड्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यावरती शुक्रवारचा दिवस बघून आपल्याला ह्याच्यामध्ये पैशाची नोट कोणती ठेवायची आहे जेणेकरून आपला जो काही अनावश्यक खर्च आहे तो होण्यापासून टळेल आणि आपल्या सुद्धा घरामध्ये आपल्या सुद्धा या पर्समध्ये लक्ष्मी बरोबर टिकून राहील. ज्या ताईंना ही हँडपर्स हवी त्या ताईंनी खालील दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा सुंदर अशी आपल्याकडे अंबर अगरबत्ती आहे. आता नवीन आपली अगरबत्ती ही अंबरची आहे, तुम्हाला माहिती आहे अंबर अगरबत्ती भरपूर ताईंनी आपल्याकडे परचेस केलेली आहे. 100 ग्रॅम अगरबत्ती 75 रुपयाला आहे, अंबर म्हणून आहे याचं नाव. मसाला अगरबत्ती आहे अंबरची, खूप सुंदर आणि छान क्वालिटीची ही अंबर अगरबत्ती मिळते 75 रुपयाला 100 ग्रॅम. एका कुरिअर मध्ये तुम्ही 1-3 अगरबत्त्या परचेस करू शकता. 1 किलोचा चार्ज लागतो, 1 किलोपेक्षा जास्त असेल तर त्याचे चार्ज वेगळे आहेत. त्यामुळे ज्या ताईने अंबर अगरबत्ती हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. त्यासोबत swamimurtia.com ह्या वेबसाईटवरती भरपूरसं पूजा सेट तुम्हाला बघायला मिळेल. गुगलला जायचं स्वामी मूर्ती आर्ट असं तुम्हाला टाईप करायचं आहे, माझा आणि स्वामींचा एक फोटो येतो पेजला, त्याच्यामध्ये भरपूरसं पूजा सेट तुम्हाला बघायला मिळेल. तरी सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे अंबर अगरबत्ती मिळते. ज्या ताईंना ही अंबर अगरबत्ती हवी त्या ताईंनी खाली दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. फक्त 75 रुपये तुम्हाला मिळते 100 ग्रॅम. नॅचरल अगरबत्ती मसाला आहे, त्यासोबत सुगंध म्हणाल तर ऑसम आहे, खूप छान याचा सुगंध आहे. त्याचबरोबर बघा ह्याचा जो काही म्हणजे त्रास आहे, भरपूरशा मार्केटमध्ये अगरबत्त्याचा त्रास होतो, कोणाचं डोकं दुखतं, असा उग्रट वास येतो किंवा मनामध्ये नाही का असं वेगळंच काहीतरी होतं, तसं हे अगरबत्तीने होत नाही, अगदी सायलेंट चालतं आणि क्वालिटी म्हणाल तर 1 नंबर आहे. त्याचबरोबर बघा आपल्याकडे वेदाचा सुद्धा धूपकोन आम्ही खास बनवून घेतलाय. वेदा कारण वेदा कप असायला म्हणतात आणि खूप वेदा कप जो आहे तो आम्ही खास सर्व ताईंच्या रिक्वायरमेंटनुसार बनवून घेतलाय. तर ह्याच्यामध्ये बघा मसाला वगैरे सगळं आहे, खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा वेदाचा धूप कप आहे. तुम्हाला हा 130 रुपयाला मिळणार आहे, फक्त गौरी गणपती पर्यंत ऑफर आहे. आणि 130 रुपये मध्ये 12 पीस सांबराणी वेदाचा धूपकोन कप, ज्या ताईंना सांबराणी वेदाचा धूप कप हवा त्या ताईंनी मला व्हॉट्सअप मेसेज करा. क्वालिटी 1 नंबर आहे आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये बघा 12 पीस मिळतात. आता हा मी स्वतः सुद्धा माझ्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ मी लावते, कारण एक पॉझिटिव्हिटी किंवा नकारात्मकता किंवा निगेटिव्हिटी ही फक्त सांबराणी धूप कपानेच आपल्या घरातून दूर होते. तेव्हा सांबराणी कप हा तुमच्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ एक एक प्रज्वलित करायचा आहे, सगळ्या घरामध्ये ह्याचा धूर फिरवायचा आहे. आपल्याकडे बघा धूपदानी सुद्धा मिळते, आपल्याकडे लाकडी धूपदानी आहे, ब्रासची सुद्धा धूपदानी आहे, ती धूपदानी सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीचा सांबराणी धूप कप आपल्याकडे मिळतो. 130 रुपयाला तुम्हाला हे 12 पीस मिळतात. ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करून हा सांबराणी धूप जो कप आहे तो ऑर्डर करायचा. ह्या वेदाचा आहे, क्वालिटी 1 नंबर आहे, फक्त 130 रुपयाला तुम्हाला मिळते वेदाचा. ज्या ताईंना वेदाचा सांबराणी धूप कप हवा त्या ताईंनी खालील दिलेल्या नंबरवरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा आपल्याकडे नजरभट्टू मिळतो. बऱ्याचशा ताईंच्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती आल्याने निगेटिव्हिटी येते किंवा एखाद्या व्यक्तीसोबत म्हणजे सगळ्यांनाच आपलं चांगलं बघवतं किंवा सगळ्यांनाच आपल्याबद्दल चांगलं वाटतं असं नसतं. काही लोक दाखवायला आपल्या संग चांगले असतात पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक चुकीची म्हणजे हे असते, काय म्हणतात त्याला, वाईट भावना किंवा एक चुकीचं मत असतं आपल्याबद्दल आणि त्यांना आपली प्रगती बघवत नाही. तर अशी लोक आपल्या घरी येऊन गेल्यानंतर आपल्या घरामधलं जे काही वातावरण असतं ते डिस्टर्ब होतं आणि असं आपल्या वास्तूला नजर लागू नये, आपल्या परिवाराला नजर लागू नये म्हणून आपण आपल्या वास्तूमध्ये हा नजरबट्टू लावायचा आहे. अगदी व्यवसाय उद्योगामध्ये येणारे व्यक्ती सुद्धा आपल्याकडे चांगल्या मनाने किंवा आपलं चांगलं वाटतं म्हणून येत नाही. काही व्यक्तींना आपल्याबद्दल चांगलं वाटत नाही, आपली प्रगती बघवत नाही, अशा वेळी आपल्या व्यवसायाला, आपल्या उद्योगाला, आपल्या बिझनेसला, आपल्या धंद्याला किंवा आपल्या घराला वाईट शक्ती वाईट नजरेपासून जर संरक्षण हवं असेल तर हा नजरबट्टू आपल्या घरामध्ये आणि आपल्या व्यवसायामध्ये लावायचा आहे. ज्या ताईंना नजरबट्टू हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा. नजरबट्टूमध्ये बघा हा सुद्धा एक नजरबट्टू आहे, ह्याच्यावरती ओम आहे. कारण तुम्हाला बघा तुमच्या व्यवसायामध्ये अगदी जी बाहेरची व्यक्ती आतमध्ये येते त्या इंटरेस्ट हा लावायचा आहे, कारण वाईट शक्ती नकारात्मकता खेचण्याचं सामर्थ्य ह्याच्यामध्ये असतं. त्यामुळे नजरबट्टूचं सुद्धा भरपूरचं महत्व आहे. ज्या ताईंना हे नजरबट्टू हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर हे नजरबट्टू आपल्याकडे उपलब्ध आहेत, लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही सुद्धा हा नजरबट्टू बुक करा. तुमच्या घरामध्ये सुद्धा सेम लावायचा आहे. बाहेरची व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्या मेन एंट्रन्सलाच तुम्हाला लावून ठेवायचं आहे. कारण कोणाची किती वाईट नजर असो, कोणाचंही किती
काही असो ते ह्याच्यावरती खेचलं जातं. त्यामुळे हा नजरबट्टू आपल्या घरामध्ये आपल्या व्यवसायामध्ये असणं गरजेचं आहे. ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे. त्याचबरोबर बघा आपल्याकडे एक धूपदाणी आहे. हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही अगदी वेदाचा धूपकप ठेवून सगळ्या घरभर धूप सुद्धा तुम्ही फिरवू शकता किंवा अगदी तुम्ही धूपदाणी घेऊ शकता. हे बघा असं मी ह्याच्यामध्ये वेदाचा हा धूपकप ठेवलेला आहे. तर ह्याला बघा असं धरण्यासाठी म्हणजे तुम्हाला भाजणार नाही पोळणार नाही ह्याची काळजी घ्या. पण हे ह्याला हँडलिंग खूप मोठा ह्याचा आहे त्यामुळे तुम्ही अशी व्यवस्थित ह्याच्यामध्ये ठेवून प्रज्वलित करून अख्ख्या घरभर तुम्ही ह्याचा धूर फिरवू शकता. तर बघू शकता तुम्हाला ही सुद्धा एक धूपदाणी आपल्याकडे मिळते. फक्त जी हवी त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला हा वेदाचा धूपकप ठेवून अख्ख्या घरभर ह्याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे. कारण घरामधली निगेटिव्हिटी आपल्या निघून जावी आणि आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी नांदावी म्हणून आपण रोज सकाळ संध्याकाळ सांबराणी वेदाचाच धूपकोण लावायचा आहे. ज्या ताईंना वेदाचा हा धूपकप हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. त्यासोबत बघा तुम्हाला जर ही धूपदाणी हवी असेल तर दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीची धूपदाणी आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कापूर आरती सुद्धा देवी देवतांची करू शकता. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याला बघा प्युअर ब्रास म्हणजेच प्युअर पितळेची धूपदाणी मिळते. ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. त्यात बघा आपला व्यवसाय उद्योग कधीही बंद पडू न देणारा आपला लकी अंक आणि लकी नंबर असतो बरं का. तो म्हणजे झोबो कॉइन रोज कॉइन वरती असतो. तर याला एक सिम्बॉल सुद्धा असतो. आपला बिझनेस सक्सेसफुल बनवण्याचा हा सिम्बॉल आहे. त्याचबरोबर बघा ह्याच्यावरती लकी अंक सुद्धा आहे. ज्या ताईंना त्यांच्या व्यवसाय उद्योगामध्ये प्रगती करायची आहे किंवा अगदी व्यवसाय उद्योग बंद पडण्याच्या ह्याच्यावरती आलाय त्या ताईंनी हा आपल्या उद्योग व्यवसायामध्ये ठेवायचा आहे उत्तर दिशेला. ह्याच्यावरती लकी अंक आहे. त्यासोबत आपल्या सक्सेसचा ह्याच्यावरती सिम्बॉल सुद्धा आहे. कारण माणूस ह्याच्यामुळे यशस्वी होतो आणि ह्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का. बऱ्याचशाच ताईंना आहे. तुम्ही कम्युनिटी चेक करा. कारण प्रत्येक गोष्ट ही अनुभवातली असते आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केल्याशिवाय या गोष्टी आपण लॉन्च करत नाही. ज्या ताईंना व्यवसाय उद्योगासाठी हा कॉईन हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायला झुबो कॉईन असं म्हणतात. त्याचबरोबर बघा मनी मॅग्नेट पॅरेट म्हणजे पैशाला आकर्षित करणारा दगड असं ह्याचं नाव आहे. याला मनी मॅग्नेट पॅरेट असं म्हणतात. पैसा आणि लक्ष्मी दोन्ही आकर्षित हा दगड करतो. तर बघा मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या उद्योगपतीच्या तुम्ही जर शॉपवरती किंवा एका दुकानामध्ये गेला किंवा ऑफिसमध्ये गेला तर तुम्हाला हा मोठा दगड बघायला मिळतो. ते का ठेवतात? कारण लक्ष्मी आकर्षित करणारा दगड आहे. तुमचा व्यवसाय उद्योग जो आहे तो चांगला चालतो. त्याचबरोबर पैसा अट्रॅक्ट करणारा हा दगड आहे. पैसा सुद्धा आकर्षित होतो या दगडामुळे. त्यामुळे तुमच्या व्यवसाय उद्योगमध्ये हा दगड किंवा अगदी आपल्याला गायत्री मंत्रासोबत मनी मॅग्नेट पॅरेटची फ्रेम मिळते ती सुद्धा तुम्ही तुमच्या व्यवसाय उद्योगामध्ये ठेवू शकता. त्याचबरोबर बघा आपल्याकडे श्रीयंत्र डिश सुद्धा उपलब्ध आहे कासव स्टँडमध्ये. हे बघा कासव असतामध्ये श्रीयंत्र डिश. ह्याच्यावरती श्रीयंत्र ठेवून कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही ह्याच्यावरती धनलक्ष्मी कुंचनची सुद्धा सेवा करू शकता. तरी आपल्याकडे बघा असं ह्याला कासव डिश असं म्हणतात. खूप सुंदर आणि छान क्वालिटीची आपल्याकडे श्रीयंत्र डिश मिळते. ज्या ताईंना ही श्रीयंत्र डिश हवी कारण माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन आहे त्या ताईंनी खालील दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तरी असं आपल्याकडे पूजा साहित्य मिळतं. त्याचबरोबर बघा श्रावण महिन्यामध्ये भरपूर जवळपास 2500 ते 3000 क्वांटिटीमध्ये आपल्याकडून हे दिवे गेलेले आहेत. तर हा जो दिवा आहे तो ओम दिवा आहे. कारण श्रावण महिना स्पेशल आणि फक्त सोमवारच्या दिवशी सुद्धा तुम्ही वर्षभर हा प्रज्वलित करू शकता. पण श्रावण महिन्यामध्ये जी विधिवत पूजा करा किंवा एखाद्याला श्रावण महिन्यामध्ये हा दिवा दान केल्याने सुद्धा आपल्या आयुष्यातला अंधार आहे तो दूर होतो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा प्रकाश यायला सुरुवात होते. कारण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अंधार असतो भरपूर प्रॉब्लेम असतात. तर अशा वेळी दीपदान हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. तर हा श्रावण महिना स्पेशल ओम असणारा स्वस्तिक दिवा कसा आपल्याकडे आलाय त्याचसोबत हा ओम दिवा सुद्धा आपल्याकडे मिळतो. तर बघू शकता ह्याला असं ओम असं लिहिलेलं आहे. ह्याला सगळ्याला तुम्हाला अलंकरित करून हा दिवा प्रज्वलित तुपाचा करा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा एखाद्या महादेवाच्या मंदिरात सुद्धा तुम्ही हा दिवा देऊ शकता सोमवारच्या दिवशी. कारण दीपदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान मानलं जातं. त्याचबरोबर बघा हा दिवा पूर्ण ओपन करून तुम्हाला क्लीन सुद्धा करतात. हे बघा असं पूर्ण ओपन होतं. हे खालचं सुद्धा स्टँड निघतं. पूर्ण ओपन करून तुम्हाला क्लीन करायला सुद्धा अगदी इझी आहे. त्यामुळे हा जो दिवा आहे तो श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचशाच त्या ऑर्डर करतायत आणि या प्रत्येक सोमवारी वर्षभर तुम्ही प्रज्वलित करू शकता. कारण आपल्या शुभ कार्याचा शुभारंभ किंवा देवी देवतांना अभिषेक करतात पहिला आपण स्वस्तिक काढतो. कारण स्वस्तिक ही मांगलमयचं म्हणजे प्रतीक आहे. कारण शुभ कार्य आणि मंगल कार्याचं प्रतीक म्हणजे स्वस्तिक आणि ओम असतं. त्यामुळे तुम्ही हा तुमच्या देवघरामध्ये लावू शकता प्रज्वलित करू शकता. श्रावण महिना स्पेशल स्वस्तिक दिवा ज्या ताईंना हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. क्वालिटी एक नंबर आहे. ह्या दिवे सुद्धा विधिवत पूजा करून तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे. त्याचबरोबर बघा अगरबत्ती तुम्ही बघितली त्याचबरोबर बघा आपल्याकडे मार्बलचे दिवे सुद्धा मिळतात.
खूप सुंदर असा मार्बल महाग आहे तुम्हाला माहितीये, ह्याच्यामध्ये तुम्ही शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता. तर हा मार्बलचा दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा. खूप सुंदर छान क्वालिटीचा मार्बल दिवा लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा दिलेल्या नंबरवरती. तर तुम्हाला सांगितलेलं आहे रिप्लाय का मिळाला नाही तुम्हाला, त्याचबरोबर बुकिंग का घेत नाहीये, तर तुम्हाला समजलेलंच आहे. तर एक थोडा वेळ द्या शनिवार रविवारपर्यंत, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना रिप्लाय मिळेल, तुमच्या सर्वांचं बुकिंग घेतलं जाईल, त्यासोबत लाईव्ह व्हिडिओ पुन्हा एकदा सुरू होतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.